पंचगंगा नदीची पाणी पातळी आता हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काल दुपारपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे. रात्रभर देखील पाऊस आहे, तो कोसळलेला नाही. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे राधानगरी धरणाचे काल संध्याकाळी 2 स्वयंचलित दरवाजे हे पूर्णपणे बंद झालेले आहेत, त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये कुठली वाढ झाली नाही. 1 इंचानं पाणी आहे ते कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूर शहराच्या सकल भागामध्ये जे पाणी साचलं आहे ते देखील निचरा होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांना हा दिलासा म्हणावा लागेल. साधारण 98 बंधारे हे पूर्णपणे पाण्याखाली गेले होते, त्यापैकी आणखी काही बंधारे हे खुले झालेले आहेत. 94 बंधारे हे आता सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याखाली आपल्याला पाहायला मिळतात. पंचगंगा नदीचं हे पात्र आपण बघतोय आणि हे पाणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. आलमट्टी धरणामधून जो पाण्याचा विसर्ग 3 लाख क्युसेक्स केला जात होता, तो आता काल रात्री 3:30 वाजल्यापासून 3.25 लाख क्युसेक्स केला आहे, त्यामुळे पाणी हे खूप वेगानं याचा निचरा होऊ शकतो. जिल्हा प्रशासन देखील या ठिकाणी सतर्क आहे, नागरिकांना सूचना आहेत त्या दिल्या आहेत. कारण अशाच पद्धतीनं आज दिवसभर जर पावसानं विश्रांती घेतली तर पाणी या ठिकाणी निचरा होण्यास, पाण्याची पातळी कमी होण्यास कोल्हापूरकरांना ही एक मदत होणार आहे, कोल्हापूरकरांना हा एक दिलासा आहे तो म्हणावा लागणार आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.